नमस्कार, मी संदीप चन्ने, माझ्या लीगल एज्युकेशन इन मराठी या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत कॉन्ट्रॅक्ट ऑफ लॉमधील रेमेडीज फॉर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, कन्सिक्वेन्सेस ऑफ ब्रीच, डिफरंट रिलीफ्स. म्हणजे जर कराराचं उल्लंघन झालं तर त्याच्यासाठी उपाय काय आहेत आणि त्या विविध सवलतीचा म्हणजे भंग झाल्यानंतर त्याचा परिणाम काय आहे. पहिला जो त्याच्यामध्ये मुद्दा आहे रिसेशन, रिसेशन त्याचा अर्थ कराराची सुटका असा होतो. कराराच्या दुसरा आहे डॅमेज, लिक्विडेटेड डॅमेजेस अँड पेनल्टी. याच्यामध्ये जे मर्यादित लिक्विडेटेड म्हणजे मर्यादित जे डॅमेज झालेलं आहे त्याच्याबद्दलचं भरपाई म्हणता येईल आपल्याला. आणि दंड, क्वांटम मेरिट म्हणजे वाजवी रक्कम. त्यानंतर आहे स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणजे कराराची पूर्तता. इंजंक्शन म्हणजेच मनाई हुकूम, रेक्टिफिकेशन म्हणजेच दुरुस्ती करणे आणि कॅन्सिलेशन म्हणजे रद्द करणे. आता हे आपण सविस्तरपणे पाहण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करणार. तर पहा, करारामध्ये जेव्हा करारातील अटीनुसार कराराच्या प्रत्येक पक्षाने आपले जे वचन दिलेले आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्यावरती असते आणि ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे. जर ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केली नाही तर तो करार भंग होतो. बरोबर आहे. आता अशा वेळी काय उपाययोजना आहेत की बाधित पक्षाला की ज्याच्याद्वारे त्याला हे मिळेल. तर रिसेशन म्हणजेच करारातून सुटका किंवा कराराची सुटका. यामध्ये कराराच्या कायद्यात सुटकेची व्याख्या पक्षांमधील करारांची न जुडणी म्हणून केली गेलेली आहे. शक्य तितक्या पक्षांना करारात प्रवेश करण्यापूर्वी ज्या स्थितीत होते त्या स्थितीत परत आणण्यासाठी हे केले गेलेले आहे. अर्थातच रिसेशनला आपण असं सुद्धा कराराचा भंग असा देखील आपण म्हणू शकतो. करार भंग केव्हा होईल तर त्याचे काही निकष आहेत. काय निकष आहेत? तर कराराच्या एखाद्या पक्षाने जर आपले वचन किंवा जबाबदारी पूर्ण करू शकत नाही असे जर स्पष्टपणे सांगितले असेल, तर एखाद्या पक्षाने असं जर म्हटले असेल किंवा कृत्य केलं असेल की त्यामुळे तो आपलं वचन किंवा जबाबदारी पूर्ण करण्यास असमर्थ ठरत असेल तर असमर्थ. किंवा ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या वेळी एखाद्या पक्षाने आपले वचन पूर्ण करण्यास विसरला असेल तर, किंवा एखादा पक्ष आपले वचन पूर्ण करण्यासाठी तयार असताना मात्र दुसऱ्या पक्षाने त्याला वचनच पूर्ण करू न देणे. याच्यामध्ये प्रत्यक्ष करारभंग म्हणजे काय? तर पहा, कराराच्या अंमलबजावणीच्या अवस्थेमध्ये कराराचा जर एखादा पक्ष आपली जबाबदारी किंवा दिलेले वचन जर पूर्ण करण्याचे नाकारत असेल किंवा आपली जबाबदारी किंवा वचन पूर्ण करण्यासाठी जर समर्थ नसेल तर कराराचा वास्तविक किंवा प्रत्यक्ष करारभंग झाला असे म्हटले जाते. प्रत्यक्ष करारभंगाची जी परिस्थिती आहे ती अशी आहे की वचनपूर्तीची जर निश्चित वेळ ठरली असेल आणि ठरलेल्या वेळी जर संबंधित पक्षाने आपल्या वचनाचे पालन केले नाही तर करारांचा वास्तविक किंवा प्रत्यक्ष भंग झालेला आहे असे मानल्या जाईल. उदाहरणार्थ एसटी नवरदेवाच्या वरातीकरता एका विशिष्ट ठिकाणी सकाळी 8 वाजताचा टायमिंग दिलेला होता. दोघांनीही करार मान्य केला होता, ती त्यावेळेमध्ये पूर्ण करू शकली नाही एसटी महामंडळ. तर अशा वेळेस तो कराराचा भंगच आहे. अशा वेळेस निश्चितपणे त्याच्याविरुद्ध नुकसान भरपाई मागता येईल.
कराराची अंमलबजावणी होण्यापूर्वीच जर एखादा पक्ष आपल्या वागणुकीद्वारे किंवा बोलण्यातून जर दिलेले वचन पूर्ण न करण्याचे स्पष्टपणे दर्शवित असेल किंवा वचन पूर्ण करण्यासाठी स्वतःला असमर्थ असल्याचे दर्शवतो, त्यावेळी कराराचा अपेक्षित किंवा रचनात्मक भंग झाला असे म्हटले जाते. प्रत्यक्ष करारभंग म्हणजे करार केला परंतु तो करार काही पूर्णत्वास येऊ शकला नाही. एस टी महामंडळाचं उदाहरण दिलं. आता अपेक्षित किंवा रचनात्मक भंग म्हणजे काय, तर एस टी महामंडळाशी करार केला, तेच उदाहरण पाहू आपण. करार केला की दिनांक 1 तारखेला, दिनांक 1 मेला, दिनांक 1 मेला सकाळी 8 वाजता एस टी महामंडळ ठरवली नवरदेवाच्या बरातीसाठी. परंतु काही कारणामुळे, तांत्रिक अडचणीमुळे, जर 1 मेच्या आधी म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटी जर समजलं, 25 तारखेला समजलं समजा, की ते लग्नची तारीख पुढे ढकललेली आहे काही कारणामुळे, तर हा करार अपेक्षित किंवा रचनात्मक भंग झाला असे त्याच्यामध्ये म्हणता येईल. त्याच्यानंतर जो दुसरा प्रकार आहे, डॅमेज, लिक्विडेट डॅमेजेस अँड पेनल्टी. लिक्विडेटेड त्याचाच अर्थ असा आहे की मर्यादित जे आहे त्याबद्दलचं आहे. लिक्विडेटेड यामध्ये नुकसान भरपाईचा दावा करणे, यामध्ये कराराचा पक्ष दिलेले वचन पूर्ण करीत नसेल आणि त्यामुळे जर दुसऱ्या पक्षाला नुकसान होईल तर करार भंग करणाऱ्या पक्षाकडून भरपाई मागण्याचा हक्क दुसऱ्या पक्षाला होतो, त्यासाठी ती दुसरी व्यक्ती न्यायालयात दावा दाखल करू शकते. एकूण व्यापकता, कराराचे स्वरूप व एकूण व्यापकता या आधारे नुकसान भरपाई मागता येते. म्हणजे जेवढे प्रत्यक्ष नुकसान झाले असेल तेवढी नुकसान भरपाई, किंवा विशेष नुकसान भरपाई, व्याजासही नुकसान भरपाई, किंवा अल्प किंवा प्रतिकात्मक नुकसान भरपाई. योग्य न्यायालयात पुराव्यासहित दावा दाखल करावा लागतो आणि दाखल झालेल्या पुराव्याच्या आधारे न्यायालय नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करते. त्याच्यानंतर असते क्वांटम मेरिट. काय असतं क्वांटम मेरिट? तर वाजवी रक्कम. आता वाजवी रक्कम म्हणजेच योग्य रक्कम. योग्य रक्कम म्हणजे काय? तर एखाद्या पक्षाने एका ठराविक तारखेला जर वचन पूर्तता करण्याचे किंवा विशिष्ट रक्कम देण्याचे वचन दिले असेल आणि त्याप्रमाणे वचन पूर्तता होत नसल्यास बाधित पक्षाला त्या रकमेवर व्याज मिळू शकते, परंतु करारात अशी तरतूद किंवा तशी प्रथा असली पाहिजे. परंतु क्वांटम मेरिट यामध्ये वाजवी रक्कमचा अर्थच मुळात असा आहे, जर करारात असं ठरलेलं नसेल की एखाद्या गोष्टीचे किती रुपये, तर त्याची वाजवी रुपये मागण्याचा त्याला अधिकार असेल. ठीक आहे, ज्याच्यामध्ये ठरलेलंच नाही आहे. त्यानंतर स्पेसिफिक परफॉर्मन्स. स्पेसिफिक परफॉर्मन्सचा अर्थ होतो करार पूर्ततेसाठी कारवाई करणे. करार पूर्ततेसाठी कारवाई करणे. कराराचा एखादा पक्ष जर आपली जबाबदारी पूर्ण करणार नाही असे जेव्हा दुसऱ्या पक्षाच्या लक्षात येते आणि ती जबाबदारी जेव्हा पहिला पक्ष पूर्ण करावी अशी त्या दुसऱ्या पक्षाची अपेक्षा असते, तेव्हा ती दुसरी व्यक्ती न्यायालयात तसा दावा दाखल करू शकते की दावा दाखल केल्यामुळे संबंधित व्यक्तीस आपली जबाबदारी टाळता येत नाही, कारण न्यायालयामार्फत होणाऱ्या हुकुमाचे पालन करावेच लागते. पूर्ततेसाठी कारवाई करणे. जो डॅमेजेसमधला पार्ट होता, पेनल्टी नावाचा म्हणजे दंड, त्याच्याबद्दलचं पहा. कराराच्या एखाद्या पक्षाने जर निष्काळजीपणाने आपली जबाबदारी टाळली असेल तर त्या व्यक्तीकडून अशा अक्षम्य कारणासाठी दंड वसूल करता येतो आणि दंड न भरल्यास ती दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र ठरते. त्यासाठी निर्दोष पक्षाने खटला भरणे आवश्यक असते. उदाहरणार्थ एस टी महामंडळाने 8 वाजता गाडी पाठवली परंतु दारुडा ड्रायव्हर पाठवला, हे अक्षम्य चूक आहे. त्याच्यामुळे एस टी महामंडळावर दावा ठोकता येईल की तुम्ही जो करार केला होता त्याच्यामध्ये असं नव्हतं,
कराराची पूर्तता करत असताना, कारण तो ड्रायव्हरच दारुडा असल्याच्या नंतर जरी एसटी 8 वाजता सकाळी 1 मेला हजर झाली तरी ती प्रवाशांना नेऊ शकणार नाही, वरातीला नेऊ शकणार नाही, कारण ते दारू पेलेला आहे, त्याचा मानसिक संतुलन बरोबर नाही. अशा वेळेस दावा दाखल करता येतो आणि नुकसान भरपाई मिळवता येते. त्याच्यानंतर स्पेसिफिक परफॉर्मन्स झाला. स्पेसिफिक परफॉर्मन्सनंतर इंजेक्शन. इंजंक्शन यामध्ये इंजंक्शनचा इनजंक्शन त्याचा अर्थच होतो मनाई हुकूम. मनाई हुकूम. आता मनाई हुकूम यामध्ये किंवा स्थगना आदेश, कराराच्या एका पक्षास कराराचा दुसरा पक्ष कराराची पूर्तता करणार नाही अशी शंका येते किंवा त्या व्यक्तीची कृती अगर कार्य पाहून तो पक्ष आपले वचन जर किंवा जबाबदारी पूर्ण करणार नाही याची खात्री पटते तेव्हा त्या पक्षाला न्यायालयात दावा दाखल करून मनाई हुकूम किंवा स्थगनादेश मिळवता येते. अशा मनाई हुकुमाद्वारे संबंधित व्यक्तीस एखादी भिन्न कृती किंवा कार्य करण्यापासून मनाई केली जाते आणि करारानुसार आवश्यक कृती करण्यास भाग पाडल्या जाते. समजा याच्यासाठी उदाहरण पाहू. अची एक बिल्डिंग आहे, बची एक बिल्डिंग आहे, दोघांनी जाण्या येण्यासाठी एक रस्ता सोडला 7 फूट, परंतु बने त्यावर अतिक्रमण केले आणि ब हा त्या 7 फुटाच्या रस्त्यावरती दुसरं काहीतरी बांधत आहे, जेणेकरून हा जो अ आहे याला त्रास होतो. लक्ष, यामध्ये मनाई हुकूम न्यायालयाकडून मिळवता येईल, कारण जर स्थगिती दिली नाही तर तो बांधकाम पूर्ण करेल, बरोबर आहे, त्यामुळे स्थगन आदेश दिला जातो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे रेक्टिफिकेशन म्हणजे दुरुस्ती. रेक्टिफिकेशन याच्यामध्ये दुरुस्तीमध्ये एखादा नवीन व्यक्तीला समावेश देणे हा अभिप्रेत नाही, तर दुरुस्ती यामध्ये किरकोळ स्वरूपाची दुरुस्ती एवढाच त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. जसं उदाहरण जर घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचे नाव जे लिहिलेलं आहे आणि वय जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये जर काही गडबड आहे असं वाटल्यास त्या ठिकाणी निश्चितपणे दुरुस्ती करता येईल. परंतु दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला असताना तिसराच व्यक्ती मदत आणला असं होणार नाही. त्याच्यानंतर कॅन्सिलेशन. कॅन्सिलेशन म्हणजे करार रद्द करणे. करार रद्द करणे म्हणजे कराराचा एखादा पक्ष जेव्हा योग्य वेळी आपले वचन किंवा जबाबदारी पूर्ण करीत नाही तेव्हा करार भंग होतो, बरोबर आहे, आणि दुसरा पक्ष करारसंबंधीच्या आपल्या जबाबदारीतून मुक्त होतो आणि त्याच्यानंतर कारवाई करू शकते. परंतु कारवाई करण्याची गरज नाही असे त्या दुसऱ्या व्यक्तीला जर वाटल्यास ती व्यक्ती करार रद्द करू शकते आणि करार पूर्ण न झाल्यास ते रद्द केल्या जाते. उदाहरणार्थ एसटी महामंडळाशी करार झाला की दिनांक 1 मे रोजी सकाळी 8 वाजता तुम्ही एसटी आणायची आहे त्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी. परंतु आधीच जर असं समजलं 25 एप्रिलला की जो त्या वरातीतील नवरदेव किंवा नवरी आहे ती मृत पावली तर तो करार पूर्ण होईल का? नाही. त्याच्यामुळे त्यांनी जर आधीच सांगितलं तर तो करार भंग ठरणार नाही, कारण ते पूर्ण करू शकत नाहीत. त्यावेळेस अशा वेळेस एसटी महामंडळ त्याच्या नियमाच्या याच्यानुसार जी काही डिपॉझिट रक्कम आहे त्याच्यातील काही प्रोसेसिंग फी काढून सगळी परत करेल आणि लक्षात करार रद्द करेल. यानंतर नुकसान भरपाई मिळवताना मात्र, नुकसान भरपाई मिळवताना मात्र तशी अट त्यामध्ये टाकावी लागते की जर याच्यामध्ये करार भंग झाला तर अशी इतकी नुकसान भरपाई घेतल्या जाईल तरच तेवढी अट मंजूर होऊ शकते, नाहीतर होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये काही साधारण नुकसान, विशेष नुकसान आणि संभाव्य नुकसान असे प्रकार आहेत ज्यामध्ये साधारण नुकसानाला करार भंगामुळे जर बाधित पक्षाचे जेवढे स्वाभाविक प्रत्यक्ष नुकसान झालेले असेल ह्याची कल्पना दोन्ही पक्षांना असते तेवढ्या नुकसानीला साधारण नुकसान असं म्हणतात.
विशेष नुकसान म्हणजे काय? तर करार भंगामुळे जर एखाद्या पक्षाला विशेष स्वरूपाचे नुकसान होईल याचे स्पष्ट ज्ञान कराराच्या दोन्ही पक्षांना असेल, तर दुसऱ्या पक्षाकडून वचनभंग झाला असल्यास पहिल्या पक्षाला जे नुकसान होईल त्यालाच विशेष नुकसान म्हणता येईल. विशेष स्वरूपाचे नुकसान. संभाव्य नुकसान. कित्येकदा करार करताना कराराचे पक्ष आपसात असे ठरवतात की करार भंग झाल्यावर निर्दोष पक्षाला स्वाभाविकपणे जेवढे नुकसान होईल तेवढ्याच नुकसानीची भरपाई म्हणून करार भंग करणारा पक्ष एक विशिष्ट रक्कम निर्दोष पक्षाला देईल अशा रकमेला संभाव्य नुकसान म्हणतात. समजा एक कंपनी आहे, ती जर जडाली तर किती रुपयाचं नुकसान होणार आहे हे कोणालाही माहिती नाही, परंतु एक विशिष्ट रक्कम इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स जर काढला ते विशिष्ट रक्कम एक देते, बरोबर आहे, त्याला संभाव्य नुकसान असे म्हणता येईल. दंडाचा जेव्हा आपण विचार करतो म्हणजे पेनल्टी, यावेळेस करारात कितीही रक्कम नुकसान भरपाई म्हणून टाकलेली असेल की इतकी नुकसान भरपाई द्यावी म्हणून ज्याला आपण दंड असं म्हणतो, परंतु कितीही रक्कम जरी टाकलेली असली तरी न्यायालयाला जेवढी योग्य वाटेल तेवढीच रक्कम निर्दोष पक्षाला नुकसान भरपाई दाखल मिळवता येईल, नाहीतर कोणी कितीही नुकसान भरपाई मागण्याचा प्रयत्न करेल पण असं होत नाही. न्यायालयाला जेवढी योग्य वाटेल तेवढीच न्यायालय देईल. शिक्षात्मक भरपाई असा एक प्रकार आहे ज्यामध्ये जसा विवाह करण्यासाठी दिलेल्या वचनाचा भंग होणे किंवा खात्यात जर पुरेशी रक्कम आहे तरी बँकेने ग्राहकाच्या धनादेशाची जर रक्कम नाकारली तर त्यामुळे प्रतिष्ठापणाला लागते त्या व्यक्तीची, त्यामुळे करारभंग करणाऱ्या पक्षाने जी नुकसान भरपाई द्यायची आहे ती नुकसानीपेक्षा जास्तीची रक्कम द्यावी म्हणून न्यायालय आदेश देऊ शकतो, त्याला आपण शिक्षात्मक नुकसान भरपाई म्हणतो. उदाहरणार्थ एखाद्याने म्हणजे कुकुलावणी झाल्यानंतर जेव्हा लग्न मोडल्या जाते तर ज्या पक्षाकडून ते लग्न मोडल्या गेलं विदाऊट रिझन, तर अशा वेळेस त्या पक्षाने जर दावा लावला तर न्यायालय नक्कीच जेवढा खर्च त्या ठिकाणी झाला त्याच्यापेक्षा जास्तीची भरपाई मिळवून देईल, कारण त्यामुळे काही अंशिका होईना पण त्याचा चुकीचा परिणाम समाज माध्यमामध्ये जात असतो आणि प्रतिष्ठा तिला धक्का पोचत असतो, त्यामुळे त्याला शिक्षात्मक नुकसान भरपाई म्हणतात. नाममात्र नुकसान भरपाई म्हणजे वचनभंगामुळे झालेले नुकसान जर अत्यल्प असते तेव्हा वचनभंगाबद्दलचा असंतोष प्रकट करण्याकरता न्यायालय करारभंग करण्याच्या पक्षाने अशा नुकसान भरपाईलाच नाममात्र नुकसान भरपाई असे म्हणतात, ज्याच्यामध्ये फार किरकोळ काय नाही, वचनभंग झाल्या ज्याच्यामध्ये किरकोळ स्वरूप आहे त्यामध्ये त्याला नाममात्र नुकसान भरपाई असे म्हणतात. भरपाईची रक्कम आणि व्याजाचा जर विचार केला तर एखाद्या पक्षाने एका ठराविक तारखेला वचन पूर्तता करण्याचे किंवा विशिष्ट रक्कम देण्याचे जर वचन दिले असेल आणि त्याप्रमाणे जर वचन पूर्तता होत नसेल तर बाधित पक्षाला त्या रकमेवर व्याज मिळू शकतो, परंतु करारात अशी तशी तरतूद किंवा तशी प्रथा असली पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपण कळवू शकता.